लीनियर मेजरमेंट इंपॉर्टेंट टॉपिक फॉर ऑल ग्रेड. लेट्स स्टार्ट. फर्स्ट क्वेश्चन, व्हाट इज द बेस यूनिट ऑफ द लेंथ एज पर एसआई यूनिट. तो बेसिक यूनिट काय आहे लेंथ मेजर करण्यासाठी इन एसआई स्टँडर्ड. ठीक आहे, एसआई जी स्टँडर्ड आहे, कोणती पण मेजरमेंट आपण स्टँडर्डनुसारच करतो. कंपॅरिझन जे करतो, मेजरमेंट करणे म्हणजे काय, कंपॅरिझन करणे स्टँडर्ड सोबत. तर लेंथचं बेसिक युनिट आहे एसआई युनिटमध्ये मीटर. काय आहे? मीटर. नेक्स्ट क्वेश्चन, हाऊ मेनी मिलीमीटर्स इन वन मीटर. एक मीटरमध्ये किती मिलीमीटर असणार आहेत? तर एक मीटरमध्ये 1000 मिलीमीटर असते. मी तुम्हाला एक टेबल लिहून देते, ते टेबल ॲज इट इज तुम्ही पाठ करा. ठीक आहे, हे टेबल काय म्हणते बघा, एक मीटरमध्ये किती असणार? 100 सेंटीमीटर असणार. एक सेंटीमीटरमध्ये 10 मिलीमीटर असणार. एक मीटरमध्ये, ठीक आहे, 1000 mm असणार. देन एक mm मध्ये 1000 मायक्रॉन असणार. एक मायक्रॉनमध्ये 0.001 mm असणार. हे लक्षातच ठेवा, हे खूप इम्पॉर्टंट आहे. ह्याच्याऐवजी अगर ह्याच्याऐवजी जर मी दुसरं सांगू तर लेट मी जस्ट इकडे पुन्हा एकदा टेबल लिहिते बघा. मी एक मायक्रॉनचं झालं, एक डेसीमीटरचं सांगते तुम्हाला. एक डेसीमीटर आणि डेकामीटर खूप विचारतात, तर लक्षात ठेवा, एक डेसीमीटर जे असते ते असते आपला 10 सेंटीमीटर. ठीक आहे, एक डेसीमीटर इज इक्वल टू 10 सेंटीमीटर, ह्याला असं लिहितात DM. ओके, देन एक मीटरमध्ये किती डेसीमीटर असते हे विचारलं जाते, तर 10 डेसीमीटर असते. ठीक आहे, 10 डेसीमीटर असते. नंतर एका डेकामीटरमध्ये, डेकामीटर डिफरंट आणि डेसीमीटर डिफरंट, तर एका डेकामीटरमध्ये 1 dm असं, मला थिकनेस थोडी कमी करू द्यायची, 1 dm. तर एक डेकामीटरमध्ये 10 मीटर असते. किती असते? 10 मीटर असते. तर हे टेबल तुम्ही, दोन्ही टेबल काय आहे, आत्ताच्या आत्ता पाठ करून घ्या. तुरंत तुमच्या पेजवरती लिहा आणि ते पाठ करून घ्या. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण. हे झालंय की एका मीटरमध्ये 1000 mm असतात, हे झालेलं आहे. नंतर हाऊ मेनी सेंटीमीटर इन 10 mm. ठीक आहे, हाऊ मेनी सेंटीमीटर इन 10 mm, तर हे आपल्याला माहिती आहे की 1 सेंटीमीटरमध्ये 10 mm असतात. तर 10 mm म्हणजे किती? 1 सेंटीमीटर. किती? 1 सेंटीमीटर. ओके, हाऊ मेनी मायक्रोमीटर्स इन 1 mm, तर 1 mm मध्ये 1000 मायक्रॉन्स असतात. किती असतात? 1000 मायक्रॉन असतात. तर इथं आन्सर काय असणार आहे? 1000 मायक्रोमीटर. नेक्स्ट, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ 1 मायक्रोमीटर? एका मायक्रोमीटरमध्ये, एका मायक्रॉनमध्ये 0.001 mm असतात. किती असतात? कारण हे बघा ना, इथे जर आपण हे मायक्रॉनमध्ये काढायला गेलो तर हे 1000 इथे जाऊन डिवाइड होईल, तर 1/1000 इज इक्वल टू काय होईल? 0.001. तर इथे आन्सर काय येणार आहे? 1 मायक्रोमीटर इज इक्वल टू 0.001 mm. ठीक आहे, नंतर व्हॉट इज द अॅक्युरेसी ऑफ स्टील रूल इन मेट्रिक सिस्टम. तर बघा, स्टील रूल बद्दल मी लिहून दिले चांगलं आहे पुस्तकामध्ये. तर व्हॉट इज द अॅक्युरेसी ऑफ स्टील रूल इन मेट्रिक सिस्टम? तर स्टील रूलची मेट्रिक सिस्टममध्ये जे आहे 0.5 mm अॅक्युरेसी आहे. किती? 0.5 mm अॅक्युरेसी. म्हणजे काय हे, याला लिस्ट काउंट पण म्हणू शकता तुम्ही. लिस्ट काउंट म्हणजे काय असते, की त्या जे पण मेजरिंग युनिट आहे त्या मेजरिंग युनिटनी आपण सगळ्यात लहानातला लहान मेजरमेंट काय करू शकतो त्याला लिस्ट काउंट असे म्हणतात. लिस्ट म्हणजे काय? सगळ्यात लहान. आणि काउंट म्हणजे काय? मोजणे. तर सगळ्यात लहान मेजरमेंट कोणता मेजर करू शकतो? तर 0.5 mm मेजर करू शकतो आपण आपली जी फुल पट्टी असते, जी स्टील रूल असते त्याच्याने. ठीक आहे, लक्षात ठेवा. आणि जर इथे विचारलं का तुम्हाला ब्रिटिश युनिटमध्ये काय असेल, तर ब्रिटिश युनिटमध्ये पण लक्षात ठेवायचं, कारण नेहमी असं नाही होणार की फक्त मेट्रिक सिस्टममध्येच विचारणार, ब्रिटिश सिस्टममध्ये विचारू शकतात. जसं हे बघा, हे क्वेश्चनच दिलेलं आहे, व्हॉट इज द अॅक्युरेसी ऑफ स्टील रूल इन ब्रिटिश सिस्टम. तर ब्रिटिश सिस्टममध्ये जे स्टील रूलची अॅक्युरेसी आहे ते 1/64 inch आहे. किती आहे? 1/64 inch आहे. कारण स्टील रूल जी यूज केली जाते ब्रिटिश सिस्टममध्ये, ते इंचमध्ये यूज केली जाते. ठीक आहे, इंचमध्ये यूज केली जाते. त्याच्यामुळे ह्याचा जे लिस्ट काउंट असते, एकदम म्हणजे बारीकचं बारीक जे काउंट असते, हे वाला जे असते जे आपण मेजर करू शकतो. ठीक आहे, जे आपण सगळ्यात लहान मेजरमेंट जे यूज करू शकतो ह्याच्याने. ठीक आहे, तर हे वाला जे आहे ते 1/64 inch, हे लक्षात ठेवायचं. हे लिस्ट काउंट आहे ब्रिटिश सिस्टममध्ये. दुसरं क्वेश्चन काय विचारले बघा इथे, विच मेटल इज यूज टू मेक स्टील रूल. तर जे फुलपट्टी आहे, स्टील रूल आहे, ते आपण जेव्हा बनवतो तर कोणतं मटेरियल यूज केले जाते, तर लक्षात ठेवा, स्टेनलेस स्टील यूज केले जाते. जर तिथे ते ऑप्शन नसेल, स्टेनलेस स्टील ऑप्शन नसेल, तर तिथे असेल स्प्रिंग स्टील. काय असेल? स्प्रिंग स्टील. हे खूप वेळा जे आहे एक्झाम मध्ये क्वेश्चन आलेला आहे स्टील रूल बद्दल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द नॅरो स्टील रूल? तर यूज ऑफ नॅरो स्टील रूल, तर नॅरो स्टील रूल जी असते ती छोटूशी असते एकदम,
ठीक आहे. तर हे छोटे छोटे जे मेजरमेंट करण्यासाठी, जसं की की वेज मध्ये, ठीक आहे, की वेज चे वेड्स मेजर करण्यासाठी, स्मॉल डायमीटर मेजर करण्यासाठी, ठीक आहे, डायमीटर जे छोटे छोटे असतात त्याची डेप्थ मेजर करण्यासाठी, रिसेस मेजर करण्यासाठी. तर इथे विचारलं की यूज विचारलं, तर बघा इथे ऑप्शन मध्ये बघा डेप्थ ऑफ की वेज इथे आहे. ऑप्शन डी इज द राईट आन्सर ओव्हर हिअर. तर डेप्थ ऑफ की वेज जे आहे त्यांच्या मेजरमेंटसाठी आपण नॅरो स्टील रूलचा यूज करतो. ह्याची जी विड्थ असते ती खूप कमी असते, 5 mm विड्थ असते अप्रॉक्सिमेटली, ठीक आहे, 5 mm विड्थ असते. थिकनेस पण खूप कमी असते, 2 mm असते. ओके, नेक्स्ट क्वेश्चन काय विचारलं, व्हॉट इज द विड्थ ऑफ नॅरो स्टील रूल. आता जस्ट मी तुम्हाला सांगितलं बघा, नॅरो स्टील रूल जे असते त्याची विड्थ जी असते ती फक्त आणि फक्त 5 mm असते. किती असते? 5 mm असते. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द थिकनेस ऑफ नॅरो स्टील रूल. आताच्या आता जस्ट हे दोन क्वेश्चन आपण बघितले, तर ह्याची जी थिकनेस असते ना, ही वाली जी थिकनेस आहे जी अशी आपण जर त्याला हातात घेतला आणि वर्नियर कॅलिपरनी जर मेजर केलं तर 2 mm ह्याची काय असेल? थिकनेस असेल. ठीक आहे, दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. नॅरो स्टील रूलचं यूज काय आहे हे लक्षात ठेवा, त्याची विड्थ किती आहे ते लक्षात ठेवा, आणि त्याची थिकनेस किती आहे ते लक्षात ठेवा. विड्थ आहे आपली 5 mm. किती आहे? 5 mm आहे. आणि थिकनेस किती आहे? 2 mm आहे. दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायच्या. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द यूज ऑफ शॉर्ट स्टील रूल. बघा आता नॅरो स्टील रूल जे आहे ते प्रत्येक जागी तुम्ही यूज करू शकत नाही, किंवा तुमची जी फुल पट्टी आहे ती प्रत्येक जागी यूज करू शकत नाही, म्हणून तर डिफरंट डिफरंट टाईपच्या स्टील रूल बनवलेल्या आहेत. त्याच्यामध्ये एक आहे शॉर्ट हँड शॉर्ट स्टील रूल. ह्याच्यासाठी एक होल्डर यूज केलं जाते. ठीक आहे, होल्डर यूज केलं जाते. अशा प्रकारे हे स्टील रूल असते छोटीशी, आणि हे एका होल्डरमध्ये असते. ठीक आहे, एका होल्डरमध्ये असते आणि हे नळ केलेलं असते होल्डर वगैरे. तर हे होल्डर जे आहे ते आपण कुठे पण म्हणजे लाईक की मशीन मध्ये अगर मेजरमेंट करायचं झालं, लेथ मशीन मध्ये कशाचं मेजरमेंट करायचं आहे, कोणत्या पार्टचं मेजरमेंट करायचं, तर इंटरनल जे मेजरमेंट असते जे डिफिकल्ट असते विथ स्मॉल स्टील रूल अँड नॅरो स्टील रूल जे आहे त्याच्याने डिफिकल्ट असते, तेव्हा आपण शॉर्ट स्टील रूल युज करतो. तर हे बघा, ग्रूव्ह जे आहे ग्रूव्ह मेजर करण्यासाठी ह्याचा आपण उपयोग करतो. ठीक आहे, ग्रूव्ह मेजर करण्यासाठी ह्याचा उपयोग करतो. दुसरं आपण ह्याचा उपयोग जे करतो बघा, छोटे छोटे जे की वेज आहेत त्याच्यामध्ये पण ह्याचा उपयोग केला जाते. ठीक आहे, शॉर्ट शोल्डर रिसेस साठी पण ह्याचा उपयोग केला जाते. तर आता तुम्ही म्हणणार मग नॅरो स्टील रूल आणि ह्याच्यामध्ये काय फरक झाला. बघा, नॅरो स्टील रूल जे आहे ते प्रत्येक जागी आपण यूज करू शकत नाही, ते आपला हात तिथपर्यंत पोहोचेल हेही गॅरंटी नसते मशीनमध्ये, त्याच्यामुळे शॉर्ट स्टील रूल यूज केला जाते. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, हाऊ मेनी मिनिट्स आर इन 1 degree. तर बघा, हे अँग्युलर मेजरमेंटचं, हे एक अँग्युलर मेजरमेंटचं पॉईंट आहे. ठीक आहे, अँग्युलर मेजरमेंटचं पॉईंट आहे की अँग्युलर मेजरमेंटमध्ये सांगितलेलंच आहे तुम्हाला की अँग्युलर मेजरमेंट तर 1 degree मध्ये. ठीक आहे, 1 degree जे आहे, 1 degree इज डिवायडेड इंटू 60 minutes. 1 degree इज डिवायडेड इंटू 60 minutes अँड 1 minute इज डिवायडेड इंटू 60 seconds. कारण अँग्युलर मेजरमेंट मिनिट सेकंद आणि आपलं काय असते, मिनिट सेकंद आणि डिग्रीमध्ये मेजर केले जाते. ठीक आहे, अँग्युलर मेजरमेंट जे आहे डिग्री मिनिट सेकंद याच्यामध्ये मेजर केले जाते. तर 1 degree मध्ये किती असतात? 60 minutes असतात. किती? 60 minutes असतात. म्हणजे हे डिवाइड केले जाते 1 degree ला 60 मिनिटामध्ये आणि 1 मिनिटाला 60 seconds मध्ये डिवाइड केले जाते. तर असे हे क्वेश्चन खूप वेळा विचारलेले आहे, त्याच्यामुळे मी इतके डिटेलमध्ये सांगायचं. तर लक्षात ठेवा, हाऊ मेनी मिनिट्स आर इन 1 degree. तर 1 degree मध्ये 60 minutes असतात. हाऊ मेनी सेकंड आर इन 1 minute. बघा, विचारलं का नाही क्वेश्चन नंबर 14? तर 1 मिनिटामध्ये 60 seconds असतात. ठीक आहे, 1 मिनिटामध्ये 60 seconds असतात आणि 1 degree मध्ये 60 minutes असतात. अँड हाऊ मेनी इंचेस आर इन 1 foot. तर हे पण मी तुम्हाला टेबल लिहून देते, हे लक्षात ठेवा. 1 feet मध्ये, ठीक आहे, 1 feet मध्ये 12 inch असतात. किती असतात? 12 inch असतात. आणि आपण जर विचार केला का 1 feet मध्ये 12 inch, तर 1 yard मध्ये विचारतात तुम्हाला. तर 1 yard मध्ये लक्षात ठेवा 3 feet. 3 feet म्हणजे 36 inch. किती इंच? 36 इंच. आता हे 1 yard झालं. 1 furlong पण विचारतात तुम्हाला, 1 furlong मध्ये किती यार्ड असतात. तर 1 furlong मध्ये 220 yard असतात. ठीक आहे, 220 yard असतात. आणि मी विचारलं का 1 mile मध्ये किती फरलॉंग असतात, तर 1 mile मध्ये 8 furlong असते. ठीक आहे, 8 furlong असते. होपसो की हे तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे, होपसो तुम्हाला हे क्वेश्चन जमले असतील. जर नाही जमले आहे तर चांगल्याने जे आहे रिव्हिजन करा. ओके, थँक्यू सो मच.